नमस्कार प्रेक्षको हो, कशा आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचाच प्रश्न, आपलं चॅनल बघतायत ना? बघायलाच पाहिजे, कारण मी आपल्यासाठी घेऊन येत असतो शुक्रवार बॉक्स ऑफिस. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाम शबाना या बॉक्स ऑफिस रिव्ह्यू. करने लगा है बदमाशियां के दिल हुआ नाम शबाना हा एक नायिका प्रधान चित्रपट आहे. याआधी नायिका प्रधान बरेच चित्रपट आले आहेत, यात अकिरा, निर्जा, ज्यात हिरोईनचा संघर्ष दाखवला आहे. नाम शबाना फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेत मनोज वाजपेयी आणि दाक्षिणात्य चित्रपटाची तापसी पन्नू असून अधूनमधून सरप्राईज एंट्रीज त्यात तुम्हाला अक्षय कुमार, अनुपम खेर हे बघायला मिळतात. आप बोले तो मैं इतनी दूर से आया, कुछ तो करने दो. होतं असं की रॉ एजंट जी एक सिक्युरिटी एजन्सी आहे तिचा हेड असतो मनोज वाजपेयी. देशाविरोधात षड्यंत्र करणाऱ्या त्या व्यक्तीचा तो शोध घेत असतो. हमारी एजन्सी का सिर्फ एक एजेंट आहे, नॅशनल सिक्युरिटी एट एनी कॉस्ट. हम किसी वक्त 15,000 से भी ज्यादा पोटेंशियल कैंडिडेट्स को ट्रैक कर रहे होते हैं. प्लस तुम्हारा टैलेंट, तुम्हारा एप्टीट्यूड तुम्हें यूनिक बनाता है. हम तुम्हारे बारे में सब कुछ जानते हैं, सब कुछ. तुम्हें जो इन्फॉर्मेशन चाहिए वो मिलेगी, जो मदद चाहिए वो भी मिलेगी, लेकिन तुम्हें हमारे लिए कुछ करना होगा. डू वी हैव अ डील? जी. वेलकम टू द एजेंसी, शबाना खान. तर दुसरीकडे तापसी अर्थात शबाना हे एक कॉलेज स्टुडंट आहे आणि ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जुडो कराटेचे क्लास करते. तिचा एक मित्र आहे जो तिला या सर्व गोष्टीत मदत करतो आणि मनोमन तिच्यावर प्रेमही करतो, पण सांगायला घाबरतो. शेवटी तो हिम्मत करून तिला प्रेमाचा प्रपोज करतो. तुम्ही हर पॉसिबल सिच्युएशन के लिए तयार किया जाएगा. आणि शबाना त्याच्या प्रेमाला ॲक्सेप्ट करते आणि त्याला आपला सर्व भूतकाळ सांगते, का तिच्या हातून कोणत्या प्रसंगावर आपल्या वडिलांचा खून झालेला असतो. या सर्व गोष्टी छोट्या मोठ्या प्रकरणात तुमच्यासमोर दिसतात. शेवटी दोघं प्रेम ॲक्सेप्ट करतात, पण त्यांच्यासोबत त्याच दिवशी एक इन्सिडेंट होतो आणि ती घटना अशी असते की त्यात त्याचा जीव जातो. टोनी, वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट वॉन्टेड. यहाँ भी कोई है क्या मेरी मदद के लिए? We've sent one of our best, Shabana. मरेगा. दुसरीकडे शबाना स्वतःला दोषी समजते आणि या गिल्डमध्ये ती पोलिसात जाते, पण काहीच होत नाही. तिचा कायदा सुव्यवस्थावरून विश्वास उठून जातो. अशातच एक दिवस तिला फोन येतो की तुला ज्या लोकांमुळे तुझ्या मित्राचा जीव गेलाय त्या लोकांपर्यंत तुला पोहोचवून देऊ आणि तुला हवं ते बदला तू तशा पद्धतीने घेऊ शकते, पण त्या बदल्यात तुला आमची मदत करावी लागेल. तो कॉल असतो तो मनोज वाजपेयीचा. शेवटी शबाना त्या सर्व गोष्टीला तयार होते आणि मग तिचा संघर्ष सुरू होतो. ती त्या मारेकरीला संपवण्यासाठी गोव्याला जाते आणि त्याला मारतेसुद्धा, पण ती ज्या एजन्सीला जॉईन करते त्या एजन्सीचं नाव असतं रॉ एजंट. ये सब तू कर रहा है? ये लड़की कर रही है. क्या नाम है? शबाना. कुठंतरी हा चित्रपट बेबी या चित्रपटाचा पार्ट टू असा वाटतो. कुठंतरी आपण बेबी चित्रपट पुन्हा बघतोय असं आपल्याला जाणवतं, कारण तुम्हाला ते बघितल्यावर कळेलच. फिल्मचं दिग्दर्शन नीरज पांडेने केलं आहे. दिल पे जो खराशे है
स्टोरी तशी खूप भरकटलेली वाटते, स्क्रीन प्ले पण खूपच साधासुद्धा आहे, पण गुप्तचर आपलं काम कशा पद्धतीने करतात आणि रॉ एजंटचा संघर्ष कसा असतो ते सर्व कॅमेरा वर्कने खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बॅकग्राऊंड स्कोर खूप उत्तम आहे, मध्येमध्ये सर्व बेबी या चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर वापरण्यात आला आहे. खूप काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, नको तिथं ते गाणं, नको तिथे फाईट सिक्वेन्सेस, याचा खूप अतिरेक करण्यात आला आहे. यामुळे कुठं कुठं डोकं आपलं दुखायला लागतं. अभिनयाच्या बाबतीत बोलणं झालं तर तापसी पन्नूने याआधी पिंक आणि बेबीमध्ये छान अभिनय केला आहे, तसंच या चित्रपटात तिने केला आहे. मनोज वाजपेयी तर छान ॲक्टर आहेच, आणि त्याच्या अवतीभोवती जे छोटे मोठे केमियो झाले आहेत, मग तो अक्षय कुमारचा असो, अनुपम खेरचा असो, यांनी आपल्या वाटेला आलेली भूमिका छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना दिसतो, पण बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये कुठे कुठे कमी ठरतो. करने लगा है बदमाशियां के दिल हुआ बेशरम मेरी बेशरम करने लगा है अय्याशियां के दिल हुआ बेशरम मेरी बेशरम चांगला होता, मस्त होता, चांगला होता, बेस्ट, चांगली मूवी, चांगली सर. सहसा लेडीजसाठी चांगलं आहे, कारण की समाजात पाहायला गेलं तर लेडीजवर अत्याचार वगैरे होतो, तर लेडीजने कसं सेफ राहावं आणि हा पिक्चर पाहून लेडीजने असं तरी आत्मसात करावं की कशाप्रकारे कराटे वगैरे शिकून आपण स्वतः म्हणजे कसं स्ट्रगल करू शकतो हे आपण या मूवी थ्रू आपण सांगू शकतो समाजाला तरी. तर हा होता आजचा आपला बॉक्स ऑफिस रिव्ह्यू. तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. असंच रिव्ह्यू घेऊन आम्ही पुढच्या शुक्रवारी पुन्हा तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत नमस्कार.